वाहिनीच्या वतीने विशेष वसुली मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळी आधी लेखा विभागाने वाटलेल्या 18 कोटी रुपये खर्च करून तिजोरी रिकामी केली होती. त्यानंतर मंडपातील इतर कर्मचारी आणि रोजंदारीवर असलेल्या कर्मचारी यांनी पगार देण्यासाठी मनपाकडे पैसे शिल्लक राहिले नाही यावर उपाय म्हणून शेवटी महापौरांनी स्वतः जबाबदारी घेतली. मनपातील सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन वसुली करण्याचे काम हाती घेतले आहे. भुवनेश्वर मार्केटचे गुलमंडीचे प्रॉपर्टी त्यांनी लीजवर घेतलेली आहे. कुठेतरी 1.5 पट त्यांना लीज रेंट लागलेलं आहे, परंतु ते या मोहिमेमध्ये आले आणि दुसरे लाभार्थी म्हणून त्यांनी जो लाभ घेतला तो अतिशय बारीक तोंड घेऊन या ठिकाणी आले होते. परंतु ज्या 1,00,000 रुपयांची आपण सूट दिलेली आहे, परंतु नागरिक सुद्धा शेवटच्या दिवसाची वाट बघत असायला पाहिजे. आज नागरिकांमध्ये सुद्धा जागरूकता आणणे आपल्याला अतिशय महत्वाचं काम या ठिकाणी करावं लागेल. आज संपूर्ण महानगरपालिका शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग पेक्षा पूर्ण करू शकू. संस्थेला जर टिकवायचं असेल तर आर्थिक बळकटी संस्थेला आणणं मोठा डोंगर आपण उचलायला निघालो. आज 50 कोटीचं टार्गेट घेऊन 50 कोटीचं टार्गेट घेऊन दररोज आम्हाला किमान प्रत्येक प्रभागातनं 50 लाख ते 1 कोटी रुपये या ठिकाणी दररोजचं टार्गेट आपण दिलेलं आहे. हे जरी अवघड असलं तरी मला वाटतं अशक्य नाही. त्यांनी पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आपल्याला जायचंय. आज नागरिक अनेकदा नागरिकांच्या तक्रारी असतात की माझ्याकडे टॅक्स मागायलाच नाही आलेत, मला टॅक्स अवाजवी लागलेला आहे. नागरिकांना कुठल्याच प्रकारची संधी नाही द्यायची. नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी आपल्याकडे यायला पाहिजे. नागरिक जर नाही आला तर आपण सुद्धा त्याच्याकडे जाऊन त्यांच्या अडीअडचणी सुद्धा समजून घेऊन त्यांच्या या ठिकाणी मालमत्ता कराच्या दंडाचं रक्कम असेल, शास्ती असेल, त्याच्यामध्ये 75% सूट, अतिशय भरीव अशी सूट आपण या ठिकाणी देतोय. मला वाटतं ही सूट जर नागरिकांनी याचा जर लाभ घेतला तर निश्चितपणे ही सुवर्ण संधी नंतर येणार नाही. हा आपण सुवर्ण का आहे, त्यांच्याकडे मोठी थकबाकी आहे. किमान 1 लाखापेक्षा जास्त असलेले 5 लाखापर्यंतचे प्रशासकीय अधिकारी बघतील. 5 लाखापेक्षा जे जास्त मालमत्ता थकबाकीदार आहेत त्यांच्याकडे आम्ही स्वतः जाऊ. आम्हाला कुठलाच कमीपणा नाही, कारण नागरिकांवर सुद्धा आमचा अधिकार आहे. जसं नागरिकांच्या सेवेकरता आम्ही या ठिकाणी नागरिकांनी पाठवलेलं आहे. नागरिकांना सुविधा जर द्यायच्या असतील तर निश्चितपणे नागरिकांपर्यंत जाऊन नागरिकांना विनंती सुद्धा करावी लागणार आहे आणि ते काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आजपासून आम्ही ठरवलं की महानगरपालिकेमध्ये या आठवड्याभर बाकी इतर जे प्रायोरिटीची कामे आहेत त्यांच्याकडे थोडंसं या ठिकाणी ती बाजूला ठेवून मला वाटतं अति प्रायोरिटीचं काम जे आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये भर घालण्याचं ते काम आपल्याला आठवड्याभर करायचं आहे. मला या ठिकाणी मनस्वी आनंद आहे की या पवित्र आणि एक महत्वाच्या कामाकरता आपण सगळेजण साथ मिळूया म्हणून हे काम करूया. कुठलंच काम अशक्य नाही. अशक्य जरी असलं तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये ती जादू आहे. अशक्यला सुद्धा आपण शक्य करू शकतो आणि निश्चितपणे ते करूया हाच संकल्प आजच्या मोहिमेच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपण. तसेच मनपाचे वार्ड अधिकारी, शिक्षक, आशा वर्कर आणि ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांची देखील मदत घेतली आहे. शहरातील 110 मालमत्तेचे कोर्ट केस सुरू असून त्यांच्यासोबत देखील चर्चा केली जाईल असेही यावेळी सांगण्यात आले. शिक्षण संस्थांकडे 19 कोटी बाकी आहे तर शहरातील 474 मोबाईल टॉवर धारकांकडे 20,74,000 रुपये थकबाकी आहे. या वसुली मोहिमेचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात वसुली मात्र 1 रुपयाही झाली नाही. या मोहिमेअंतर्गत झोन क्रमांक 1 मधून वसुलीला सुरुवात करण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते, परंतु प्रत्यक्षात मात्र शहरातील एका प्रतिष्ठित मॉलमध्ये वसुलीसाठी गेले असता तिथेही वसुली झाली नाही. रिकाम्या हाताने महापौर तसेच मनपा कर्मचाऱ्यांना वापस यावे लागले, त्यामुळे पहिल्याच दिवशी ही मोहीम फसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावरून 8 दिवसात 50 कोटी रुपयांचे लक्ष्य कसे साध्य होणार असा प्रश्न निर्माण होतोय.